सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीनं, मात्र त्याआधी घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. विधान परिषदेसंदर्भातली बातमी आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतं फुटल्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत, तर नमक हरामी करणाऱ्यांना सोडू नका, जे कोणी आमदार फुटले असतील त्यांना जोड्यानं मारा, असा हल्लाबोल सुद्धा आव्हाडांनी केलाय. दरम्यान मतं फुटल्यामुळे शेकापच्या जयंत पाटलांचाही पराभव झाला होता. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांनी 14 जुलैला चलो विशाळगडचा नारा दिलाय, तर आता गप्प बसून चालणार नाही, कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला फार मेहनत घ्यावी लागेल असा सल्ला माजी मंत्री विश्वजित कदमांनी दिलाय, तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. आषाढी वारीचे समन्वयक मंत्री म्हणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि तानाजी सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 29,400 कोटींच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलंय, तर लोकार्पण सोहळ्यासाठी मोदी मुंबईच्या दौऱ्यावर होते. याचवेळी महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य असल्याचं मोदींनी म्हटलंय. आता बातमी थेट अमेरिकेमधून आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेन्सिल्वेनिया या ठिकाणी प्रचार रॅलीत 2 अज्ञातांनी गोळीबार केलाय. गोळीबार करणाऱ्यांना जागीच ठार करण्यात आलाय. दरम्यान ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसले, तर त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची सुद्धा माहिती समोर येते. ज्यावेळी त्यांच्यावर गोळीबाराचा हा प्रयत्न झाला आणि अगदी सुदैवानं त्यांचा जीव यामध्ये वाचलेला आहे. शिवाय जे गोळीबार करणारे होते त्यांना ठार करण्यात आला. मुंबईतील दहिसर पूर्वेकडील SV रोड आणि शिवाजी रोड परिसरामध्ये पाणी साचलं होतं. तब्बल 2 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे रस्त्यावर वाहन चालकांना मोठा त्रास झाला आणि त्यांना यातनं मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे या ठिकाणी हाहाकार माजला होता, त्यामुळे अंधेरी सबवेत सुद्धा पाणी साचलं होतं, ज्यामुळे काही काळ अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. ठाण्याच्या मीरा भाईंदरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झालं होतं. रस्ते अक्षरशः जलमय झाले होते. या ठिकाणी शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. कल्याणमध्ये स्टेशन परिसरातील रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं. मुसळधार पावसामुळे स्टेशन परिसरात अगदी गुडघ्याभर पाणी साचलं होतं, त्यामुळे पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत झाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे डोंबिवली पूर्वेकडील MIDC परिसरातील पोस्ट ऑफिसच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरातील चाळीमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं, तर शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या घरात सुद्धा अक्षरशः पाणी हे शिरलं होतं. गटाराच्या कामांमध्ये नियोजन नसल्यामुळे पाणी तुंबल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला. ठाणे आणि भिवंडी शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला, तर भिवंडीतल्या काल्हेर ते कशेली या भागामध्ये रस्त्यावर 1.5 ते 2 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागली आहे, तर काहींच्या दुचाकी सुद्धा या ठिकाणी बंद पडल्या होत्या. पालघर बोईसर डहाणू आणि चारोटी या परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय, तर यामुळे सूर्या नदीला पूर आला होता. तसंच शेतकऱ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केले. दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या दिसत आहे. तर अलिबागला सुद्धा मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय, त्यामुळे खानाव रस्त्यावर पाणी साचलं होतं. याचवेळी पाण्यात वाट काढताना रिक्षा सुद्धा उलटल्याचं घडलं. कितारा डेअरिंग करताना पलटी झालेला आहे आणि मजा घेताना आमचे. रत्नागिरी गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. शृंगार तळी बाजारपेठ सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे व्यापारी हैराण झालेत, तर गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यामुळे वाहन चालकांची चांगली तारांबळ झाली.
गेल्या दोन दिवसांपासून लोणावळ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अखेर भुशी धरण ओव्हरफ्लो झालंय। तर पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली आहे, पावसाच्या हजेरीनं पर्यटकांच्या आनंदात सुद्धा आता वाढ झाली। अकोला जिल्ह्यातील धोदाणी या ठिकाणी धबधब्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झालाय। निखिल पाखरे असं या युवकाचं नाव आहे। तर धबधब्याखाली अंघोळीला उतरला असता पाण्याच्या प्रवाहात निखिल वाहून गेलाय। बिहारच्या रोहतास मधून एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर येतोय। तर रोहतास मध्ये नदीत अडकलेल्या भाविकांची वन विभागाच्या धाडसी पथकानं यशस्वी सुटका केली आहे। हा बचाव कार्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा उभा राहील। अकोला जिल्ह्यातील धोदाणी या ठिकाणी धबधब्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झालाय। निखिल पाखरे असं या युवकाचं नाव आहे। दरम्यान धबधब्याखाली अंघोळीला उतरला असता पाण्याच्या प्रवाहात निखिल वाहून गेलाय। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे हॅपी होम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारावर झाड कोसळलंय। तर सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे।